आदरणीय माननीय कुलगुरुजी डॉक्टर धवन साहेब, मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर प्रदीप इंगोले, डॉक्टर विलास पाटील, श्री रणजित पाटील, डॉक्टर धर्मराज गोखले आणि त्याचप्रमाणे आमचे लातूरचे स्नेही जयप्रकाशजी दगडे आणि ज्यांच्या परिश्रमामुळे मी इथे आज आलो असे आपल्याच कॉलेजचे आपल्याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी संगमेश्वर, उपस्थित असलेले वकील बांधव, कॉलेजचा इतर स्टाफ आणि माझ्या मित्रांनो, ज्यावेळेला मी फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्याने माझी नजर चौफेर असते. मी प्रत्येकाच्या कृतीकडे फार बारकाईने बघत असतो आणि म्हणून ज्यावेळेला कुलगुरू साहेब आणि मी आपल्या हॉलमध्ये येत होतो, आपण हलकासा टाळ्यांनी आमचं स्वागत केलं. मंचावरती बसले असताना फार जोरदार टाळ्या वाजवल्या, त्यामुळे सूत्रसंचालन करणाऱ्या मिसेस भजकताईंचा गैरसमज असा झाला की तुम्ही आमची फार उत्सुकतेने वाट बघत होता. तसं नाही आहे मॅडम, कार्यक्रम 3 सुरू होणार होता, 2 उशिरा येत आहात तुम्ही, तरी सुद्धा आम्ही विद्यार्थी तुमचं स्वागत करतो आहोत हा संदेश तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून डॉक्टर धवन साहेब तुम्ही निर्धास्त राहा, तुमच्या कालावधीमध्ये हे विद्यार्थी कुठेही शांततेला गालबोट लावणार नाही आणि जर त्यांना विरोध प्रकट करायचा असेल तर अशा नवीन अभिनव पद्धतीने ते विरोध प्रकट करतील हे देखील थोडं आपण लक्षात. मी आज विषय तो भला मोठा लंबा चौडा दिलेला आहे, युवकांची सामाजिक जबाबदारी व भविष्यातील आव्हाने. मी ज्यावेळेला कॉलेजला शिकत होतो, लॉ कॉलेज सायन्सचा विद्यार्थी सायन्सला, असं कोणी प्रमुख पाहुणे सर आलं आणि काही उपदेशाचे डोस द्यायला लागलं तर मला आणि माझ्या मित्रांना फार कंटाळा यायचा आणि त्यामुळे मी आज तुम्हाला कुठलाही असा डोस देणार नाही. अर्थात कुलगुरू साहेबांची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना मी चांगलं सांगावं, मार्गदर्शन करावं, पण जे तुमचे विद्यार्थी एवढे संयमित सोशिक आहेत त्यांना काय मागून करायचं. आणि आज मी सायन्सचा विद्यार्थी असल्याने अर्थात मी अपघाताने वकील झालो, वकील होण्याची माझी इच्छा नव्हती. मी अनेक वेळा अनेक ठिकाणी बोललो आहे, आईची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं, वडिलांची इच्छा होती वकील व्हावं, पुढे कर्मसंयोगाने मला डॉक्टरेटही पदवी मिळाली आणि तसे आई वडिलांची इच्छा फलद्रूप करणारा मी श्रावण बाळ आहे, डॉक्टर ॲडव्होकेट विद्यार्थी. पण आज मी ज्या वेळेला वकिली व्यवसायात यायचं ठरवलं वडिलांच्या इच्छेमुळे, त्यावेळेला थोडी मनात नाराजी होती. काहींना प्यायल्यावर कविता सुचते, काहींना बघितल्यावर कविता सुचते, मला संतापाने कविता सुचत नाही. पण आजची परिस्थिती तशी नाही आणि म्हणून तुम्हा पाहुनी मला आठवे तारुण्याचे दिवस आगळे वेगळे, तुम्हा पाहुनी मला आठवे तारुण्याचे दिवस आगळे वेगळे, कधी प्रियेला शिर मारणे जमले नाही मला, कधी प्रियेच्या मागे धावणे नाही जमले मला, कधी प्रियेला कागदी बाण मारणे जमले नाही मला, तरी हे कसे घट्ट धागे जुळले, तिला नकळले मला नकळले, तुम्हा पाहुणी मला आठवे तारुण. दिवस जरी निघून गेला तरी उर्मी आहे तशी अजूनही, केस पांढरे झाले तरी गर्मी आहे तशी अजूनही, बाप मुलांचा झालो तरी बेशर्मी आहे तशी अजूनही, तुम्हा पाहुणी मला आठवे तारुण्याचे दिवस आगळे वेगळे. त्या आगळ्या दिनांची भलतीच बात होती, सोन्याचे दिवस होते आणि चांदीची रात होती, जगाची तिन्ही सौख्य माझ्या खिशात होती कारण तीही वयात होती आणि मीही वयात होते. आता मात्र
मला वाटतं तुम्हाला डोस देण्याची तुमची मानसिकता प्रश्नता तयार आहे. पण मला एक गोष्ट आवडली, ह्या वयात देखील डॉक्टर विलास पाटीलांनी किती सुंदरपणे सुचवलं कुलगुरू साहेबांना की कुलगुरू साहेब बैंदी साहेब बसले आहेत, माझे कान टवकारले ते काय सांगतात जवळ. माझ्या कानांनी बरोबर ऐकलं, मी म्हटलं काय बोलवा, जरूर बोलवा, बोलायलाच पाहिजे. कारण असं आहे की आज डॉक्टर धवन साहेब जे काही शिस्तप्रिय झाले आहे त्याच्यामुळे घरातून शिस्त असली तर आपोआप आपल्याला ही अंमलात आणता येते. आणि म्हणून अशा प्रकारचं शिस्तप्रिय जीवन जगणं आपल्याला कल्पना नसेल. माझे वडील बॅरिस्टर होते, त्यावेळेला साने गुरुजींच्या इथे अंबाणेर म्हणजे आमची शेती म्हणजे माझे दोघे भाऊ आजही शेती करतात, मोठे भाऊ शेती करतात, लहान भाऊ शेती करतात, हल्ली शेती परवडत नाही असं आमचे भाऊ दोघेही सांगतात. मी त्या मताला थोडाफार सहमत आहे, कारण शेतकरी माल पिकवतो पण त्याला किंमत बाजार भाव नाही. का? त्याची कारणं अनेक असू शकतील, परंतु म्हणून आज अशा कृषी विद्यापीठांची आपल्याला जरुरी आहे की जिथे आम्ही संशोधन केलं पाहिजे त्या संशोधन मार्ग काढला पाहिजे. तुम्ही साधे नाही, साऱ्या देशाची मदार तुम्हा विद्यार्थ्यांवरती आवडली आणि म्हणून ज्यांचा सत्कार करण्यात आला त्यांना हा सत्कार उगीच फुलाचा हार किंवा गुच्छा याने नव्हतं, तर तुम्हाला त्यातून मोटिवेट करायचं आणि मी सुद्धा काहीतरी होईल काहीतरी बनेल हा निश्चय मनात बाळगायचा. आणि म्हणून ज्यावेळेला मनात इच्छा नसताना मी या वकिली व्यवसायात आलो त्यावेळेला देखील सर मी कविता करू लागलो. पहिली कविता केली असेल तर बायको कुणाला म्हणावं, जी डोळे लावून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेसी, आणि जी डोळे फाडून बघते ती असते त्याची बायको. पण सर तुम्ही टाळी वाजू नका, ज्या लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर, ज्या दुसरीला डाळ शिजते ती असते साधी शेगडी, आणि तिच्यापुढे कधीच डाळ शिजत नाही ती असते त्याची बायको. कविता फार मोठी आहे. धवन सर म्हणतील मी उज्ज्वल निकमानं बोलवलं कशा करता, आणि ते कविता सांगतील कारण कवितेचं सूर इथेच थांबवतो. परंतु अर्थात माझ्या पत्नीने, अर्थात आमचं अरेंज मॅरेज होतं, इट्स नॉट अ लव्ह मॅरेज, माझ्या पत्नीने मला पहिला प्रश्न न्यायालयात विचारला होता लग्नानंतर की न्यायालयात देवाची शपथ घेतली म्हणजे काय, खरं बोलतात का तुमचे लोक साक्षीदार? म्हटलं म्हणजे अलबत्त खरं बोलतात म्हणजे काय, पुनव्याचा तो पूर्ण चंद्रमा ढगाळून मी जेव्हा बघतो देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा माझा. तिला म्हटलं अरे आपला नवरा हा प्रतिभाशाली कवी दिसतोय, तुला अरे वा उत्सुकते नाही का? मग काय आम्हाला उत्सुकता आमची पुढे गेली. मग आम्ही हलती समोरच्या वेलीवरती आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती देवा शपथ खरं सांगतो याद आहे तुम्हाला भलती सरती थांब कविता. कवितेला पूर्ण विराम, वकिली व्यवसायात पदार्पण. अशा रीतीने जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये देखील रस असतो, मला माहिती आहे की आज तुमच्या पुढे भरपूर आव्हानं आहेत, मी काय करावं हा प्रश्न नेहमीच प्रत्येकाच्या मनात येत असतो, हा प्रश्न माझ्याही मनात असतो. परंतु एक मित्रानं लक्षात ठेवलं पाहिजे की हा मार्ग जो आहे हा आपण आपल्याला शोधायचा असतो. तुम्ही म्हणाल की आम्हाला आमचे वडील आई वडील गुरुजन सांगतील, नाही तुम्हाला शोधायचं असतं. तुम्हाला चांगलं काय वाईट काय याचं वर्गीकरण करायला हवं, आणि हे चांगलं वाईट करण्याची ताकद, पृथ्वीकरण करण्याची ताकद, पृथ्वीकरण करण्याची ताकद ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, नाही असं नाहीये, पण ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला अनेक गहन खटल्यांचा प्रश्न माझ्यासमोर असतो त्यावेळेला मी माझ्या मनाला बोलचं करतो. आत्मचिंतन करणं ही अत्यंत जरुरी बाब आहे. आपल्याला प्रगतीने पुढे जायचं असेल तर मला आत्मचिंतन करता आलं पाहिजे. आत्मचिंतन म्हणजे काय, की मी काय करणार आहे, मी केलेलं बरोबर असेल का नसेल हे तुमचं मन तुम्हाला सांगेल. माझा दावा असा आहे सर की मी ज्या व्यक्तीला बघतो क्षणार्धात बघू शकतो, क्षणार्धात त्याच्या बॉडी लँग्वेज बघू शकतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची आहे कशा प्रवृत्तीची आहे हे सहज ताणू शकतो. याला रामदेव बाबाची योग विद्या लागत नाही, परंतु हा आपल्याला आपला अभ्यास आणि आपल्या स्वतःचा आत्मविश्वास अत्यंत जरुरीचा आहे. आपण बघितलं असेल की छत्री कधी
पाऊस थांबू शकते का? अर्थात नाही. परंतु ही छत्री पावसात उभं राहण्याचं धाडस आपल्यात निर्माण करत असते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास हा देखील आपल्यामध्ये जर असला तर हा काही यशोकमाची सफलताचं यश नाही, परंतु हाच आत्मविश्वास जीवनामध्ये आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. आणि म्हणून पहिल्यांदा आम्हा तरुणांना जर काय करायचं असेल तर आम्ही आमच्यात आत्मविश्वास निर्माण करा. मी चांगला होणार, मी चांगलं काम करणार ही खुणगार जर तुम्ही मनात बांधली तर आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. लक्षात घ्या, मी माझ्यावरून सांगतो. मी जगाला वकील व्यवसायात सुरुवात केली, इच्छा नसताना व्यवसायात आलो. मला वाटलं काय करावं, गुन्हेगारांची बाजू घेणे की गुन्हेगारांची विरुद्ध लढावं. माझ्या लक्षात आलं की सामान्य माणूस आज देखील गुन्हेगारांना घाबरतो, संघटित गुन्हेगारीला जातो. म्हटलं गुन्हेगारांच्या विरुद्ध बोललं पाहिजे. त्यावेळेला मी त्यानंतर एकदा गुन्हेगारांच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केल्यानंतर आत्मविश्वास प्रभाव मला अनेक ठिकाणी अनेक वेळा हा प्रश्न विचारला करतो. मी उदाहरण देतो तुम्हाला की ज्यावेळेला मी मुंबईला एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात, मी महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी नागपूरपासून तर भंडाऱ्यापर्यंत, माझ्या कोल्हापूरपासून तर भंडाऱ्यापर्यंत माझे खटले चालू आहेत. आणि ज्यावेळेला मी मुंबईच्या एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात जात असताना माझे जे बॉडीगार्ड असतात त्यांच्यात आणि माझ्यात अंतर पडलं, त्यांची माझी चुकामूक झाली. मी दुसऱ्या मजल्यावर गेले ते कुठे चुकून खालच्या मजल्यावरती राहिले. तितक्यात समोरून कयूम नावाचा दाऊद इब्राहिमचा उजवा हात हा आला, पोलिसांच्या बेड्यामध्ये होता तो. कयूम आल्यानंतर ज्याने सिने अभिनेता संजय दत्तला एक पिस्तोल दिलं होतं बिना परवान्याचं, त्या गुन्ह्याखाली देखील संजय दत्तला शिक्षा झाली. तो कयूम समोरून आल्यानंतर कयूम म्हणाला, निकम साहब आप अकेले घूम रहे? मी म्हटलं क्यों कयूम, मारने का मुझे इरादा है क्या, बोल दे. तो ना नहीं नहीं साहब, आपको हम क्यों मारेंगे, लेकिन आपके बॉडीगार्ड के लिए घूमती जाए. लक्षात घ्या की गुन्हेगाराच्या मनात देखील हे आपण स्थान निर्माण करणं म्हणजे हा माझा व्यक्तिगत पराक्रम नाही, परंतु त्याने केलेल्या गुन्ह्याची, त्याने केलेल्या चुकीची जाणीव की त्याला असते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या नावाचा दबदबा हा आदराने निर्माण करत असता, भीतीने नाही, तेव्हा तुम्ही आयुष्यात यशस्वी होत असता. आणि म्हणून ज्यावेळेला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो की ज्ञान आणि बुद्धिमत्ता, नॉलेज अँड विजडम यातला फरक काय आहे? फार सोपा फरक आहे. आता मला एक सांगा की टमॅटो हे फळ आहे का भाजीपाला आहे? सांगा, तुम्ही ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहात, वेदर टमॅटो इज अ फ्रूट ऑर व्हेजिटेबल? नीट तुम्ही सगळे एकाच आवाजात गलका बोलतात, मला समजत नाही. कोरसमध्ये बोला, ज्यांचं म्हणणं असेल हे फळ आहे त्यांनी हात वर करा, ज्यांचं म्हणणं भाजीपाल्यामध्ये येतं त्यांनी हात वर करा. फळ भाजीपाला, हा फळ आहे. फळवाल्यांना मी विचारतो की तुम्ही त्याला फ्रूट सॅलेडमध्ये का मिक्स करत नाही, उत्तर द्या. नाही उत्तर. टमॅटोला फ्रूट सॅलेडमध्ये मिक्स करतात का? कधी ऐकलंय बापा जन्मात? नाही. टमॅटोला फ्रूट सॅलेडमध्ये मिक्स करत नाही. जे म्हणतात ते व्हेजिटेबल आहे त्यांना मी विचारतो की भाजी म्हणून तुम्ही खाता? नाही. हे का? नॉलेज इज टू नो दॅट अ टमॅटो इज अ फ्रूट अँड विजडम इज टू नो नॉट टू इन्क्लूड इन द फ्रूट सॅलेड. हा फरक आहे. नॉलेज, ज्ञान आणि विजडम प्रत्येकाकडे हे आहे, फक्त आम्हाला आमचं बुद्धी सामर्थ्याने आमचं ओळखता आलं. ज्या वेळेला एखादा घोडा रेसमध्ये पळत असतो तो पळतो 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 आणि जिंकतो, परंतु प्रत्यक्षात त्या घोड्याला जिंकणं म्हणजे काय हा प्रकार माहीत नसतो, परंतु तो जिंकतो पळतो पळतो जिंकतो एवढ्याच करता की त्याच्यावरचा जो होणारा स्वार असतो, जो जॉकी असतो, हा त्याला चांदगाचे फटकारे मारत असतो, त्या वेदनेमुळे तो पळत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला असे काही चटके सहन करावे लागतात त्याला आपण ओळखलं पाहिजे की आपली कुठेतरी परीक्षा घेतली जाते. आणि ज्यावेळी तुम्ही म्हणा की माझ्या आयुष्यात मला हे संघर्ष करावा लागतोय, माझ्या आयुष्यात हे अडीअडचणींना मला तोंड द्यावं लागतं आहे, याचाच अर्थ तुम्हाला यशस्वीतेचा मार्ग हा सापडण्याची ही धडपड तुम्ही करत असतात आणि म्हणून तुम्हाला या संघर्षाला तोंड द्यावं लागतं. त्या समयात तुम्ही ही सक्रियता निर्माण कराल, पॉझिटिव्हिटी निर्माण कराल,
त्याला निगेटिव्हिटी ही अदृश्य होत असते. आणि म्हणून ज्ञान संपादन करताना नेहमी मला ज्ञान मिळालं पाहिजे ही भूक असली पाहिजे. ज्ञानाला लाचारीचं वंगण दिलं की समृद्धीचे इंद्रमहाल देखील खुले होऊ शकतात. प्रश्न असा आहे की हे ज्ञान संपादन करण्याकरता आम्ही तशी तपश्चर्या करतो का, हा मूलभूत प्रश्न आहे. आज विद्यार्थ्यांपुढे आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांनी म्हटलं की आम्ही आमचं एक माइंडसेट फिक्स करतो की मला एवढी वर्ष ही कॉलेजमध्ये पास करायची, मला ही डिग्री मिळवायची आहे, ही डिग्री मिळवल्यानंतर कुठेतरी नोकरीला बसायचं आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसायचं, दॅट्स इट. असं नाही. मी विद्यार्थी असताना मी माझं कॉलेज, माझी युनिव्हर्सिटी, माझे स्वकीय, माझा समाज, माझं राज, माझा देश याकरता मी काय करू शकतो हा मनात देखील आपण विचारणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला अजमल कसाब सारखे अतिरेकी मुंबईवरती हल्ला करतात 26/11/2008 रात्री, ज्या 10 अतिरेकी येतात, 10 अतिरेक्यांनी 10-12 ठिकाणी त्यांनी हल्ले केलेत, आणि मग पोलिसांनी हा तपास सुरू केला. आणि ज्यावेळेला या खटल्यामध्ये मी विशेष सरकारी होती म्हणून नियुक्त झालो, त्यावेळेला माझ्या मनात मी ठरवलं अजमल कसाब हा जिवंत सापडला. आणि अजमल कसाब हा जिवंत सापडलेला असताना लोकांची मागणी होती की याला फाशी द्या, तर खटला ताबडतोब निर्णय लागला पाहिजे. ज्याने मुंबईवरती हल्ला केला त्याच्यावरती हा याला यमन संधी पाठवलं पाहिजे. लोकांचा प्रक्षोभ भावना तीव्र होत्या हे समजू शकतो, नैसर्गिक होतं हे मान्य करतो, पण तरी सुद्धा त्या पलीकडे जेव्हा आम्ही विचार करतो यांनी हे का केलं, याच्या मागे कोण आहे, आणि हे जगाला सप्रमाणात पटवून कसं द्यायचं. नेहमी आपण आपलं मन हे विचारी ठेवलं पाहिजे. अनेक वेळेला तुम्ही हा विचार करा, तुम्ही ही भावना कल्टिवेट करा की मला काय करायचं आहे, आणि मला जेव्हा काय करायचं आहे हा विचार तुम्ही मनात येऊ लागतो त्यावेळेला तुम्हाला मार्ग देखील मिळत असतो. मी कुठलाही तुम्हाला सायकॉलॉजी किंवा मानसशास्त्राच्या आधारे सांगत नाही, मी हे तुम्हाला स्वअनुभवून सांगतो. ही भावना आपण आपल्या मनात डेव्हलप केली पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला मी हा विचार करत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आम्ही ह्या 10 लोकांनी पाकिस्तानमधून येऊन ज्यावेळेला हे एकत्रितरित्या 10 ठिकाणी 12 ठिकाणी हल्ले करतात याला मी युद्ध का म्हणू नये. हा प्रश्न माझ्या पहिल्यांदा मनात आला की या 10 अतिरेक्यांनी लक्षात घ्या, हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, नरिमन हाऊस, रेल्वे स्टेशन, CST रेल्वे स्टेशन, ही ठिकाणं ही वेगवेगळी ठिकाणं होती. ही हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज, नरिमन ही खाजगी ठिकाणं होती, याचं काही देशाची संस्था किंवा देशाचं असं ऑर्गनायझेशन इथे नव्हतं. मग याला देशाशी युद्ध केलं हा आरोप सिद्ध होऊ शकेल का, आणि का सिद्ध होणार नाही, मग याच्यामागे जायचं कसं. आणि म्हणून ज्यावेळेला हा मी विचार करू लागलो त्यावेळेला भारताच्या इतिहासामध्ये प्रथमतः की आम्ही असं एक न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की या ठिकाणचे हल्ले झाले हे म्हणजे भारताविरुद्धचं युद्ध होतं. आज सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने हा निकाल दिला की मुंबईवरचा हल्ला म्हणजे भारताशी अप्रत्यक्षपणे प्रॉक्सी वॉर होतं. हे पहिल्यांदा घडलंय, कारण आमच्या इंडियन पिनल कोड कायद्यामध्ये वेजिंग वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट याची व्याख्या ब्रिटिशांनी करून दिली. आणि ब्रिटिशांनी अशी करून दिली की त्यांच्या विरुद्ध कोणी युद्ध करत असेल तर त्याला वेजिंग ऑफ वॉर म्हणणार. आम्ही ती व्याख्या बदलून काढली, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा मुद्दा आम्ही धसाच लावला, परिणाम असा झाला सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं. आणि म्हणून ज्यावेळेला आमची सामाजिक जबाबदारी हा विषयावरती आम्ही बोलत असतो, युवकांची सामाजिक जबाबदारी काय, नुसतं आम्ही कॉलेजमध्ये यायचं शिक्षण घ्यायचं असं नाही, परंतु ह्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी यांचं नाव देखील कशा रीतीने उन्नत करता येईल आम्हाला हा विचार मनात केला पाहिजे. लक्षात घ्या की हल्ली रॅगिंग हा प्रकार भयानक रोग काही ठिकाणी बळबळत चाललेला आहे. रॅगिंग हा आपल्याकडे कधीही मान्य नाही. तुम्हाला कल्पना नसेल की रॅगिंगमुळे जे ग्रामीण भागातली तरुण येतात त्यांची मानसिकता काय होते, आणि एकदा या रॅगिंग प्रकरणामुळे तो मानसिकदृष्ट्या डिमॉरलाइज, डिस्करेज झाला तर तो आयुष्यात पुढे कधी यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून तुमच्यासारखे सिनियर्स विद्यार्थ्यांनी हा प्रकार बघितला पाहिजे की आमच्या कॉलेजला, आमच्या विद्यापीठामध्ये जी तरुण गावाकडची मुलं येतात, नवीन मुलं येतात,
त्यांना हे घर वाटलं पाहिजे, संरक्षण सुरक्षित घर वाटलं पाहिजे, आणि ज्याला संरक्षित सुरक्षित घर वाटेल त्याला डॉक्टर